पुढची बातमी आपण बघणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने अवकाळी पाऊस आणि कर्जमाफीचा फायदा शेतकरी वर्गाला दिलासा नाही या सगळ्याच मुद्द्यांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे. राज्य सरकारच्या वतीनं कर्जमाफी दिल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यात त्रुटी आहेत असा दावा विरोधकांचा आहे आणि या विषयावरच विधानसभा आणि विधान परिषदेत दीर्घकालीन चर्चा आज होईल. या मुद्द्यावरून आज विधिमंडळात गदारोळ होण्याची शक्यता अधिक आहे. सागर कुलकर्णींकडून अधिक माहिती घेऊयात. सागर, सुप्रभात. आणि आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण राज्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज पुन्हा एकदा चर्चा होणार. विरोधकांचं निश्चितच आक्रमक पवित्रा. रेणुका, आज विधानसभा आणि विरोधी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये दीर्घकालीन चर्चा या संदर्भात विरोधकांकडनं कर्जमाफी जी राज्य सरकारकडनं जाहीर करण्यात आलेली आहे ती कशा स्वरूपाची फसवी आहे अशा स्वरूपाचा एक दावा केला जाणार आहे आणि यावर दीर्घकालीन चर्चा देखील मागवण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला काल कॅबिनेटमध्ये कॅगचा अहवालाच्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली. यामध्ये सिडकोमधील प्रकरण जे फडणवीस यांच्या कार्यकाळातलं सर्वात जास्त गाजलेलं आहे अशांवर देखील ताशोरे ओढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यावरून विरोधक आक्रमक होतील कारण की कॅगचा रिपोर्ट हा मुळात कॅबिनेटमध्ये प्राथमिक चर्चा केल्यानंतरनं तो सादर केल्यानंतर राज्यपालांकडे जातो. राज्यपाल महोदयांच्या सहीनंतरनं तो सभागृहात पटलावर मांडला जातो आणि तो इतर मग तो माध्यमांना दिला जातो. पण या संदर्भातली ज्या बातम्या बाहेर आलेल्या आहेत यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत. एका बाजूला सत्ताधारी पक्ष फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो असं म्हटलं जातं. पण विरोधकांनी मात्र याचा पलटवार करण्याची आज शक्यता आहे. त्यामुळे विधिमंडळामध्ये कॅगच्या अहवालावरनं देखील जोरदार चर्चा आणि विरोधक आक्रमक होतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज विधान परिषदेमध्ये जलसंपदा संदर्भात एक खास लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. सकाळीच 10 वाजता ही लक्षवेधी सुरू होईल. सुप्रमा ज्या काही विषय गाजला होता सुप्रमाच्या बजेटचा, सुनील तटकरे ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असतील किंवा गिरीश महाजन यांनी सर्वाधिक आरोप केले होते. कालांतराने गिरीश महाजन जलसंपदा मंत्री झाल्यावर सुप्रमाच्या मोठ्या प्रमाणात कामं वाढवण्यात आली, त्याच्या रकमांना मंजुरी देण्यात आली, यावरून मोठा गदारोळ झाला होता. या संदर्भात आज महत्वाची लक्षवेधी विधान परिषदेत आहे. यामुळे कदाचित गिरीश महाजन यांच्या अडचणी देखील वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. यामुळे आजचा दिवस देखील कर्जमाफी तसंच जलसंपदा खात्याची लक्षवेधी आणि पुरवण्या मागण्यांवर चर्चा यामुळे गाजेल असं दिसतं. निश्चितच, धन्यवाद सागर. त्यामुळे बघूयात अधिवेशनात.